बाइबल येस म्हणजे इकडे वाचनाचा मगाशी तू उल्लेख केला, तर आता माझ्या क्षेत्रामध्ये वाचन इंग्रजी बद्दल आणि साहित्य, पण कुठली कला ही कुठली कला ही बेसिकली सगळ्या कलांच्या हातात हात घालून जाते याच्यावरती माझा पण विश्वास आहे. पण तुझ्या क्षेत्रामध्ये वाचनाचा एक्झॅक्टली कसा उपयोग होतो, आणि सेकंडली जसा नासाचा रियाज हा कंपल्सरी आहे तसं वाचन पण एक कंपल्सरी भाग असला पाहिजे का आयुष्याचा, विशेषतः नृत्याच्या क्षेत्रात? खूप छान प्रश्न आहे संदीप. मला असं वाटतं की साहित्याचा जितका तुझ्या क्षेत्राशी संबंध आहे तितकाच माझ्या क्षेत्राशी संबंध आहे, कारण काव्य इंटरप्रिट करणं हे माझं काम आहे. किंवा एखादी कल्पना इंटरप्रिट करणं, एखाद्या संकल्पनेला मूर्त रूप देणं हे माझं काम आहे. तर मला असं वाटतं की वाचनाने आपल्या हातामध्ये निरनिराळी टूल्स येतात. उदाहरणार्थ एक उदाहरण देते की एक शृंगार नायिका नावाचं पुस्तक मला माझ्या एका नातेवाईकांनी दिलं आणि ते म्हणाले की बघ याचा तुला काय उपयोग झाला. तर भरतमुनींच्या ज्या अष्टनायिका आहेत तर त्याच्यावरती साहित्यिक विचारातनं असं ते विवेचन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक कल्पना होती, ती अशी होती की आता विरहिणी हा जो नायिकांचा एक कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये एक आहे प्रोषित पत्रिका हा आणि दुसरी कुठली विरहोत्कंठिता. तर त्यातलं ती डेफिनेशन करताना आपण असं सांगतो की विरहोत्कंठिता ही इन्फायनाइटली म्हणजे तिला माहिती नाही आहे की तिचा प्रियकर कधी येणार आहे आणि त्यामुळे ती विरहामध्ये बुडलेली आहे. प्रोषित पतिका ही अशी नायिका आहे की तिला माहिती आहे की माझा पती प्रियकर हा अमुक अमुक कारणांनी गेलेला आहे आणि ते कार्य संपल्यावरती तो परत येईल. या दोन वाट पाहण्यामध्ये फरक आहे. एकामध्ये अनसर्टन्टी आहे, थोडीशी धाकधूक आहे आणि दुसरं जे वाट पाहणं ते पॉझिटिव्ह आहे. हा त्याच्या तो विरह वेगळा आहे. तर त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की विरहोत्कंठिता नायिका जी आहे ती हा मग सिनेमे बघूनही तशी इन्स्पिरेशन मिळते. आय टोटली अग्री, मी खूप सिनेमे बघते. सिनेमे बघून इन्स्पिरेशन मिळते किंवा गाणं ऐकून किंवा. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा तुमचं एक जे कल्पना करण्याचं इंद्रिय आहे ना ते मोकळं असतं, ते अव्हेलेबल असतं आणि त्यामुळे जे तुम्ही वाचत असता ते तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीतनं ते व्हिज्युअलाइज करू शकता आणि ती व्हिज्युअलायझेशनची जी सवय आहे ती मला वाटतं की डान्सर कोरिओग्राफरला फार महत्वाची आहे. कारण की व्हिज्युअलाइज तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही नाही उभं करू शकणार. आधी ते दिसायला पाहिजे आणि मग ते प्रत्यक्षात यायला पाहिजे. मग अशी मी सांगत होते की नाटकाची पुस्तकं मी खूप वाचायचे, तर ते नाटक हे मीडियम त्याचा अभ्यास करायला मिळाला, नाटक केलं मी. तर माझे नाटकातले मित्र मला नेहमी सांगतात की तुझ्या कोरिओग्राफीला नाटकासारखा क्लायमॅक्स असतो असं. तर मग ह्याच्यावरती जेव्हा मी विचार करायला गेले तेव्हा मला असं जाणवलं की तसा क्लायमॅक्स बिल्ड झाल्याशिवाय माझं समाधानच होत नाही. मला तो हवाच असतो तसा पंच आणि तसा क्लायमॅक्स ॲट द एंड ऑफ एव्हरी पीस दॅट आय बिल्ड. मला वाटतं हे असं काहीतरी मिळालेलं आहे मला आणि जे फक्त एखाद्या व्हिज्युअल मीडियममधनं नसतं मिळू शकतं, फक्त सिनेमे बघून, फक्त टेड टॉक्स वगैरे ऐकून. असं मला वाटतं की असं पाहिजे की आपण एक काम करतोय आणि दुसरं काम डोक्याच्या मागे चालू आहे की मी ते वाचते आणि उभं करते माझ्या डोळ्यासमोर. तो भाग असा होतो प्रियाप्रमाणे हा वाचनाचा तो भाग राहिला माझा. ह्याचं उत्तर मला वाटतं की मी असं अगदी हार्ड अँड फास्ट नाही देऊ शकणार. कारण काय की प्रत्येकाची ती भूक वेगळी आहे आणि प्रत्येकाची क्षमता पण वेगळी आहे. सो वाचायलाच पाहिजे असं मी म्हणेन, पण रोज वाचायला पाहिजे का, किती वाचायला पाहिजे हे मला वाटतं ज्यांनी त्यांनी आपापल्या ॲपेटाईट प्रमाणे ठरवायला पाहिजे. मी असं म्हणू शकेन आता ज्या या मुली आहेत त्यांच्यासाठी की रोज त्यांनी वाचल्यानंतर आपण काय वाचतं हे स्वतःच्या शब्दात लिहिणं जरुरी आहे. कारण इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम या आणि आपलं
नृत्याचा जो संबंध आहे भारतीच्या दृष्टीने, तर आपल्याला जे वाचलंय ते कळलंय का नाही हे त्यांना सांगू शकतात. मला एक वाटतं मात्र की ज्या गोष्टी आवडतात ना त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास नाही करत, मग ते कंटाळवाणं होत. कारण काही काही गोष्टी फक्त आवडतात म्हणून केल्या पाहिजेत, आणि त्या समजतील आपण ते माठ नाही होत जे. आणि एस्पेशली तुमच्या वयामध्ये जे काही तुमच्या समोर येतं ना त्याचा एक इम्पॅक्ट तुमच्या बुद्धीवरती राहतो, मनावरती राहतो. तो आज नाही जाणवणार, कदाचित अजून काही वर्षानंतर जाणवेल. म्हणून आपण म्हणतो ना की प्रश्न विचारू नको. आम्ही म्हणतो की नाही तुम्हाला प्रश्न विचारू नका, करा आत्ता का ते तुम्हाला कळेल हळूहळू. तर माझा पिंड असं नाही, मला आयडियली स्पीकिंग मला तुझं अगदी पटतंय म्हणजे की असं झालं पाहिजे, पण मी हे आयुष्यात एकदाही करू शकले नाही आहे आणि इथून पुढे करू शकेन असंही मला वाटत नाही, पण मला वाचायला आवडतं. पण ई बुक्स वाचली तरी चालेल म्हणजे. हा म्हणजे तुमचं जर का कागदाशी वाकड असेल किंवा कागदाचं पुस्तक हातात जर तुम्हाला फार ओल्ड फॅशन वाटत असेल तर तुम्ही ई बुक्स वाचा. एकदम माझे छोटे केस कापून टाकले, एकदम बॉयकट.
हा मी असं नाही म्हणत की माझ्या मनाविरुद्ध वगैरे, आय अग्रीड. ते मला म्हटले की बरं आपण तुझे केस कापूया, म्हणजे तू प्रोग्राम करणार नाही. नमस्कार श्यामबाई भाई, माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे चांगलं वाईट किंवा ॲस्थेटिक्स याबद्दलचे तुझे विचार. आता चांगलं वाईट ॲस्थेटिक्स जनरली रिलेटिव्ह असतात असं आपण म्हणूया, पण त्याच्याबद्दलचे तुझे विचार आणि एखादा प्रोग्रॅम असा जो तू पाहिलास आणि तुला अजिबातच आवडला नाही, तर त्याच्यानंतर काय करू नये याचा तू काही अभ्यास केलायस का, करतेस का, आणि तो करत असेल तर तो तू कसा करतेस आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तू कसं करतेस प्रोग्रॅम्समध्ये. आणि दुसरा प्रश्न म्हणजे परफॉर्मन्स हे गणित याच्याकडे तू कसं बघतो. परफॉर्मन्स परफॉर्मन्सच्या आधी, प्रत्येक परफॉर्मन्सच्या आधी तुझी थॉट प्रोसेस काय असते, तू कसा विचार करतेस, हाऊ डू यू लुक ॲट एव्हरी परफॉर्मन्स. पहिलं अंबर तू पहिलं ते म्हणलास ना की चांगलं वाईट आणि त्यातनं डेव्हलप होणारं आपलं एस्थेटिक, तर मला असं वाटतं की हा चांगल्या वाईटाचा संस्कार हा लहानपणापासून आपले गुरुच पहिल्यांदा आपल्यावरती करत असतात. त्यामुळे आपलं जे एस्थेटिक असतं तर ते आपल्या गुरूंच्याच मार्गावरनं जात असतं. जसं की आपल्या घरचे संस्कार असतात, आपल्या घरात हे चालणार नाही, बाकी बाहेर जग काही करू दे, आपल्या घरात हे चालणार नाही. तसंच प्रत्येक गुरुकुलाचं असतं की आपण हे करायचंय, जग वाटतेल ते करू दे. तर पहिले तर आपले संस्कार हे त्याच मार्गावरनं डेव्हलप होत असतात. मग हळूहळू जसं आपण स्वतंत्र विचार करायला लागतो किंवा चार गोष्टी बघून आपल्यावरती त्याचे संस्कार होतात, हे सगळं ह्या सगळ्यामुळे त्याच्यात फरक पडू शकतात असं मी म्हणेन, पडतात असं म्हणणार नाही. मला असं वाटतं की गुरु जे आपल्याला एस्थेटिकचा जो पहिला जो संस्कार देतात तो आपल्या जीन पूल सारखा, म्हणजे दॅट इज देअर, त्याच्यात बदल होणार नाही. ते आपलं खरं अस्तित्व असतं, तो आपला जेनेटिक पॅटर्न असतो, त्यामुळे तो बदलत नाही कधी. आणि तो जर बदलला तर मला वाटतं की कृत्रिम होईल प्रस्तुती. कुठेतरी स्वतःच्या मुळांनाच सोडून आपण काहीतरी अतिशय वेगळं करतोय, तर मग ते का करतोय हाही प्रश्न त्याच्यातनं, हा त्याच्यातनं हाही प्रश्न आहे की का. मला असं वाटतं की माझी पिढी तसं पाहायला गेलं तर भाग्यवान होती. पुण्यामध्ये गाणं बजावणं भरपूर होतं आजूबाजूला लहानपणापासून, अनेक डान्सचे सुद्धा प्रोग्राम चालू होते. नंतर नंतर त्याचं प्रमाण वाढत गेलं, म्हणजे माझ्या 18-19 वर्षाच्या आतमध्ये अजून एवढं मला आठवत नाही, म्हणजे एक सवाई गंधर्व ठळक किंवा कुठल्या तरी क्लासचा 25वा वाढदिवस, मग त्यांनी मोठ्या गुरूंना बोलवलं, एवढंच त्याचं स्वरूप होतं. पण नंतर नंतर ते वाढतच गेलं आणि खूप कला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर उठून उठून मुंबईला जाऊन वगैरे सुद्धा आम्ही प्रोग्राम पाहायचो ग्रुप करून. तर हा सगळा संस्कार चांगलाच होत गेला ना, तर मला वाटतं की चांगला संस्कार घेतला तर त्याच्यातनं चांगलंच नेहमी फळ मिळेल. आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगते की एवढे आम्ही प्रोग्राम पाहायचो, वर्कशॉप्सही त्यावेळेला सुरू झाली होती, तर आम्ही वर्कशॉपमध्ये आई आम्हाला नेहमी पाठवायची.
वर्कशॉप शिकून आलं परत की आमच्या क्लासमध्ये चर्चा असायची की आता ह्या वर्कशॉप मधनं तुम्ही हे शिकलात, त्यातलं काय ठेवायचंय आणि काय विसरायचंय. आणि मला वाटतं की हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यातनं आम्हाला ही शिकवण मिळाली की जे जे अट्रॅक्टिव्ह तुम्ही आजूबाजूला बघाल ते सगळं तुमच्या कलेचा भाग नाही होऊ शकत. तुमच्या कलेचा जो मूळ साचा आहे ना, त्याच्यावर जे ते शोभून दिसेल तेवढंच फक्त आपल्याला घ्यायचं आणि म्हणून त्याच्यासाठी स्वतःला ओळखायला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या कलेची ओळख, आपला पॅटर्न काय आहे, आपलं बलस्थान काय आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. तर ही एक गोष्ट लहानपणापासून आईने आमच्या बरोबर हे असंच केलं की काय घ्यायचंय आणि काय सोडायचंय. दुसरं म्हणजे कुठलाही कार्यक्रम बघून आम्ही जेव्हा यायचो परत, तर दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये त्या कार्यक्रमाबद्दल चर्चा असायची. पण आई नेहमी इन्सिस्ट करायची की ही चर्चा ही पॉझिटिव्ह नोटवरच सुरू झाली पाहिजे. आई म्हणायची की असं होणंच शक्य नाही की एखादा कार्यक्रम इतका वाईट होता की त्यातलं तुम्हाला काहीच आवडलं नाही. अगदीच काही नाही, तो कॉस्ट्युम तरी चांगला असेल, तबला प्लेयर किंवा गायक तरी काहीतरी चांगलं असलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला काहीच चांगलं नाही दिसलं तर तुमच्यात प्रॉब्लेम आहे, तुम्ही आधीच स्वतःला सुधारायला पाहिजे. तर त्यामुळे कुठलाही कार्यक्रम बघून आला की चर्चा नेहमी इथनं सुरू व्हायची की आता आम्हाला काय आवडलं आणि मग नंतर मग ते पुढच्या ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात ते कसं वाईट होतं, कसं बोर होतं किंवा कसं फनी होतं वगैरे ते सगळं आम्ही आमच्या वयाप्रमाणे ते सगळं करायचो. त्याला पण आई काय नाही म्हणायची नाही, पण शी इज टू मॉनिटर दॅट की कुठेही त्याला अयोग्य वळण लागत नाहीये ना, ह्याच्यावरती तिचं खूप लक्षात राहिलं. तीच पद्धत आम्ही पुढे आमच्या विद्यार्थिनींच्या बरोबरच चालू ठेवली आणि त्यात चांगलं म्हणजे तो एक असा काय म्हणत त्याला वस्तुपाठ होता की कशा तऱ्हेने दुसरे कार्यक्रम पाहिले पाहिजे. दिलंय का मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही अजून? दुसरा प्रश्न जो आहे तुझा की कार्यक्रमाची तयारी मी कशी करते. कुठनं सुरुवात करू आता? एक तर मला असं वाटतं की एक उर्मी असते पहिल्यांदा की आता माझ्या डोक्यात हे चालू आहे म्हणून मला हे करायचं आहे. सो पहिलं तर एक मला वाटतं आर्टिस्टिक लेवलवरच हे सुरू होतं की माझ्या डोक्यात आता काय चालू आहे, मला काय करावं असं वाटतंय. पण मग पुढे त्याच्यामध्ये इतर लॉजिस्टिक्स येतात की कार्यक्रम कुठे आहे, प्रेक्षक जे असणार आहेत त्यांची साधारण प्रेक्षकांचं कॉम्पोजिशन काय असणार आहे आणि किती वेळ कार्यक्रम करायचा आहे, आपल्या आधीही नंतर कोण कलाकार करणार आहे, डान्स फेस्टिवल असेल, लागोपाठ समजा डान्सचेच कार्यक्रम असतील तर ह्या गोष्टीला खूप जास्ती महत्व प्राप्त होतं की आपल्या आधी आणि नंतर कोण करणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला एक थोडीशी चतुराईनी आपल्या कार्यक्रमाची निवड करायला लागते. आणि मग असे छोटे छोटे प्रश्नही असतात की जे विदाऊट फेल ऑर्गनायझर्सना विचारण्यात मी अजिबात कमीपणा मानत नाही की तुमचा बॅकड्रॉप कुठल्या रंगाचा आहे, तुमच्याकडे विंग्स आहेत का, मला तुमच्या स्टेजचा फोटो पाठवा, तुम्ही लाईट्स कुठले वापरणार आणि माझ्या ह्या रिक्वायरमेंट्स आहेत. आर्टिस्टिक लेवलवर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की ऑडियन्सचा जो क्रॉस सेक्शन आहे त्यातल्या मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू शकणं हा पहिला चॅलेंज असतो कलाकाराच्या समोर. आणि कधी कधी असं होतं की इतक्या ऑडियन्सच्या पातळीपर्यंत नाही आपण उतरू शकत, कारण करताना आपल्याला समाधान मिळणे महत्वाचं आहे ना. म्हणजे लोक खुश होऊन घरी जाणं हा तर एक महत्वाचा भाग आहेच कलेचा, पण मी पण खुश झाले पाहिजे ना एंड ऑफ द डे. मलाही सुखाची झोप लागली पाहिजे की मी माझ्या सर्व शक्तींना, माझ्या क्षमतांना मी न्याय देऊ शकले. तर म्हणून मला असं वाटतं की कथकच्या कलाकारांना लोकांशी निवेदनाच्या थ्रू बोलायची जी एक आपल्या परंपरेनेच दिलेली जी मोकळीक आहे त्याचा वापर मात्र मी नक्की करून घेते. की मला समजा आज मुखड्यावरती संपणाऱ्या बंदिशी करायच्या आहेत, पण मला असं दिसतंय की लोकांची प्रति नाही आहे ती क्षमता मी जे काय करते ती समजू शकण्याची, तर मग मी जरा त्यांचा हात धरून त्यांना दोन पावलं जिना चढायला मदत करेन की अजून समजावून सांगेन मी काय करते. आणि असा प्रयोग स्ट्रिंग्स अँड बीट्स शाकीर बरोबर जो मी कार्यक्रम करते
तर त्याच्यातला जो शेवटचा पीस आहे रागेश्री मधला त्रिकालातला आहे, तर त्यामध्ये अशा सगळ्या मुकड्याला संपणाऱ्या बंदिशी आहेत. तर आम्ही पढन करतो आधी ठेक्याच्या पढनपासून आम्ही सुरुवात करतो की ठेक्यामधनं लोकांना समजावून सांगतो की मुकड्याला संपणाऱ्या बंदिशी म्हणजे काय, आणि समेट इतकंच मुकड्याला जेव्हा आपण महत्व मिळवून देतो तेव्हा त्यातनं एक कशी चमत्कृती किंवा कशी मूर्छना निर्माण होते. तर आम्ही ठेक्याची पढन करतो, मग छोटी छोटी पढत करत करत लोकांपर्यंत ते प्रिन्सिपल पोचवतो की हे बघा ही कशी साखऱ्या मात्रेला सम येते, असं प्रबोधन करून मग आम्ही तो आमचा रागेश्रीचा पीस सादर करतो. तर म्हणून मला असं वाटतं की कलाकारांनी बोलायला पाहिजे, म्हणजे आपल्या लिमिटमध्ये राहून पण डेफिनेटली बोलायला पाहिजे. आणि हेच आम्हाला बाळकडू लहानपणापासून आम्ही आईकडनं हेच पाहिलेलं आहे की लोकांना समजावून सांगण्यामध्ये कमीपणा मानू नका, असं म्हणू नका की काय समजावून सांगायचं सगळं, असं नाही. तुमची जबाबदारी आहे लोकांना शहाणं करून सोडणं, ही तुमची जबाबदारी. मला एक सांगायचं आहे, अंबर तू म्हणालास की मेंटल स्टेट काय असते तिची प्रोग्रामच्या ते मला खूप सांगावंसं वाटतं की हे सगळी पूर्वतयारी झाली म्हणजे तिच्या साधनेतून तिने सिद्ध केलेली आहे हे ती बोलली, पण इतर एक आई म्हणून म्हणा किंवा एक सहकलाकार म्हणून म्हणा, माझे दोन अनुभव आहेत. म्हणजे ही पुन्हा कायम सांगायच्या, तिने खूप लहानपणापासून डान्स करायला सुरुवात केली ग्रुपमध्ये पण आणखी माझ्याबरोबर ड्युएट पण, आणि ती विंगमध्ये इतकी कूल असायची, एकदम शांत, की तिला काही कशाची चिंता पडलेली नसायची की कोरिओग्राफी नवीन असायच्या किंवा अवघड रचना असायच्या, पण ही मुलगी शांत असायची. म्हणजे मी पुन्हा म्हणायच्या की त्याही आम्ही विंगमध्ये अमुक आठवतो तमुक आठवतो ही काही कधीच आमच्यात नसायचीच कधी, तिचं तिचं वेगळंच विचार चालू असायचे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्याचा मला खूप त्रास व्हायचा की गाडीतून जाताना ती आणि तिचा बाबा वेगळीच गाणी काय लावायचे, अभंग काय म्हणायचे, वेगळंच त्यांच्या डोक्यात काहीतरी तिसरंच चाललेलं असायचं. आम्ही स्टेज म्हणजे थिएटरवर चाललेलो असायचो आणि मला त्याचा भयंकर त्रास व्हायचा. असं नाही की मी अगदी पुढे काय करणार आहे त्याचं चिंतन करते किंवा ते आठवते असं नाही, पण हे तिसऱ्याच विश्वास असायचे थिएटरवर निघताना सुद्धा. हा अजूनही कसं असते असं त्याच्यासाठी सांगते. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं आणि तेच मी त्यात तेच गात असते आणि असं, आणि विंग मध्ये उभं राहिलं ते पूनम मंजरीची माझी आठवण आहे. पण मेकअपला मी ज्या क्षणी सुरुवात करते त्या क्षणापासून मला शेजारी बसून कोणीही बडबड केलेली चालत नाही, मला कोणी प्रश्न विचारलेले चालत नाही, आणि त्यामुळे मला मेकअपच्या सुरुवातीपासून आजूबाजूला कोणीही नको असतं. म्हणजे मी मला पाहिजे ते गाईन, मी काय ती ठुमरी गाईन असं नाही की मी स्टेजवरती करणार, पण मला लोकांची बडबड नाही चालत. सो बरेचदा असं होतं की कोणतरी लोकल स्टुडंट असतात आणि स्पेशली बाहेरगावच्या प्रोग्रॅम्सला असं होतं आणि त्या म्हणतात की ताई मी तुमचा मेकअप बघायला येऊन बसू का, तर मी सांगते नाही सॉरी ती तो वेळ माझा आहे, मेकअप बघायला वगैरे नाही येऊन बसायचं, व्हिडिओ ट्युटोरियल पाहिजे मेकअप. तर हा माझा. आणि दुसरं एक मी सांगते की जेव्हा ह्या सगळ्या माझ्या मोठ्या मुली जेव्हा माझ्याकडे शिकायला लागल्या आणि त्या ती माझी पहिली बॅच होती, त्या खूप लवकर हाताशी आल्या, म्हणजे मला असं म्हणता येईल की आम्ही मिळूनच खूप साधना केली आहे एकत्र. मीही मोठी होत होते आणि मी त्यांनाही मदत करत होते मोठं व्हायला, पण शिकण्याचा प्रवास हा आमचा एकत्रच चालू होता. पण एक असा माझा जो अप्रोच होता त्याला कदाचित नुसता कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर नाही कॉन्फिडन्स असं म्हणता येईल. तर आम्ही जेव्हा विंगमध्ये उभे असायचो एंट्रीसाठी तर मी मुलींना सांगायचे स्वतःला एकच प्रश्न विचारा, आपण इनफ मेहनत घेतली आहे का, आपण जर पुरेशी मेहनत घेतली असेल तर आपल्याला त्याचं फळ मिळालंच पाहिजे. आणि ही एकच गोष्ट आम्ही प्रत्येक प्रोग्रॅमच्या आधी विंगमध्ये एकमेकींशी हा संवाद करायचो की आपण मेहनत घेतली आहे आपल्याला फळ मिळणार आहे, आपल्याला चिंता करायचं कारण नाही. दुसरा आम्ही एक डायलॉग नेहमी विंगमध्ये म्हणायचो की आता तिथे जायचं आहे आणि सगळ्यांची छुट्टी करायची, असा आमचा डायलॉग असायचा. तर मला असं वाटतं की हे मी काही त्या मुलींना उगाच बूस्ट करण्यासाठी करत नव्हते, पण आपल्या क्षेत्रामध्ये ना कॉन्फिडन्स मिळवणं फार अवघड असतं. इतके मोठे मोठे कलाकार आहेत आजूबाजू.
आजूबाजूला, आपल्याला येतंय असं कसं म्हणायचं की तिने शिकलं तरी येत नाही अशी परिस्थिती आहे. पण स्टेजवरती गेलं की त्या काळामध्ये तुमचं साम्राज्य येते स्टेज, तुम्ही त्याची राणी आहात, तुम्ही त्याचे राजे आहात. तिथे कोणी सांगायचं नाही काय कोणी करायचं, ती जागा आणि तो वेळ आपल्या मालकीचा आहे. आता ते राज्य तुम्ही तरच चालवू शकाल जर तुम्ही आधी मेहनत केली असेल, नाही तर आयत्या वेळेला काहीही होऊ शकणार नाही. असे डायलॉग आम्ही नेहमी स्टेज विंग मध्ये दोन डायलॉग असे आम्ही मारायचो. मला एक विचारायचंय, आता तुमच्या क्षेत्रात तंत्रशुद्ध मला अभ्यास नाहीये, परंतु निरीक्षणात आता काही कार्यक्रम बघितले डान्सचे किंवा माझ्या मुली पण शिकत येतात, तर हे सगळं बघत असताना काही प्रश्न मनामध्ये येतो, म्हणजे विशेषतः नृत्य या प्रकाराचा प्रश्न येतो. मी जे ऐकतो घरी की ज्या प्रकारच्या रचना त्याच्यामध्ये किंवा काव्यरचना आपण कोणी असतं, तर मी गमतीत म्हटलं होतं आता तुम्हाला एक दिवस की आता तुम्ही कृष्णाला रॉयल्टी द्यायला पाहिजे. तर सगळ्याच कला या काळानुसार बदलत गेलेल्या आपण बघतो. लिखाणाची भाषा बदलते, वक्तृत्वाची बदलते, किंवा सिनेमाची भाषा बदलते, विषय बदलतात. पण कथक किंवा या प्रकारचे जे क्लासिकल नृत्य आहे ही जास्त जनता विमुख व्हायला पाहिजेत का अजून, पहिली गोष्ट. कारण तिथे ज्या प्रकारचे प्रेक्षक येतात, सिनेमाला जो येतो तो काही सिनेमाच्या क्षेत्रात काम करणारा असतो असं नाही, नाटकाला जातो तो काही नाट्य क्षेत्राशी संबंधित असतो असं नाही. पण नृत्याच्या कार्यक्रमालाच जे प्रेक्षक येतात, माझ्या मते त्यातले बहुसंख्य आयदर करणारे असतात किंवा पालक असतात या प्रकारे. तर या साच्यातून बाहेर पडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी कथे पूर्वापार जे चालत आहे त्याच्यामध्ये अजून खोल जाणं हा एक भाग झाला, परंतु डायमेन्शन बदलून, पूर्णतः डायमेन्शन बदलून लोकांसमोर येणं, मग त्याच्यासाठी करंट विषय असू दे, करंट काव्य असू दे, तर हे करण्यामध्ये काही आपण अभिजातपणा त्यातला गमावतो आहे अशी भावना आहे म्हणून होत नाही का, त्या प्रकारे ते मॅच होत नाही हे प्रकार आणि नृत्याची परिभाषा. मी उत्तर देते, पण ट्रेडिशनल रेपर्टवार सोडून इतर एक्सपेरिमेंटल काम हे मी स्वतः कमी केले, तर म्हणजे त्याला एक्सपेरिमेंट म्हणता येईल एवढंच मी ते केलेलं आहे, त्याच्याकडे मी नंतर वळते. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मला असं वाटतं की एकतर हे ट्रॅडिशनल आर्ट आहे आणि शिक्षण मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गुरु जे शिकवतील ते शिकणं हा आहे. तर त्यामुळे कसं होतं की ट्रॅडिशनल टॉपिक थीम्स म्हणजेच राधाकृष्णाच्या ठुमऱ्या आणि भजनं ही अभिनयाची मुळाक्षर, कारण की त्याच्याच माध्यमातून हा नृत्य प्रकार वाढला, त्यामुळे ती मुळाक्षर. आता ती मुळाक्षर गिरवण्याची प्रोसेस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत इतर काही गोष्टी प्रीमॅच्युअरली करता येणार नाही. हा, आचार्य पार्वती कुमार पुण्यामध्ये मी 18 वर्षाची असताना आले होते, तर त्यांनी आता कसं तुम्ही गमलाय तसं आम्ही बसलो आणि ते बोलत होते त्यांच्या प्रवासाबद्दल. तर एक मुलगी उठली आणि म्हटली की मला कंटाळा येतो घागर घेऊन पाण्याला जायचा, मला नळ सोडून पाणी घ्यायचं असं ती म्हणली. तर आचार्य म्हणले की मला मान्य आहे, अगदी रिस्पेक्टफुली ते म्हणले. ते म्हणले की पहिल्यांदा अ पासून ज्ञपर्यंत सगळी मुळाक्षर शिका आणि त्यांच्यावरती जेव्हा तुमचं प्रभुत्व आलंय असं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नवीन मुळाक्षर निर्माण करा, हा असं त्यांचे शब्द होते. दुसरा प्रश्न आहे तो लालित्याचा. हा, अशा म्हणजे मला हे वाटतं की डान्स या मीडियमचा हा थोडासा एक ड्रॉबॅक पण आहे की ते सिनेमा इतकं सर्व समावेशक नाही आहे, कारण की ते एका ट्रेडिशनमधनं इव्हॉल्व झालेलं आहे. मला सिनेमे बघताना अनेक वेळेला जलसीनी म्हणजे मी अशी जळते आतमध्ये की अरे हे मी डान्समध्ये दाखवू शकत नाही. अनेक सटल गोष्टी अशा असतात की ज्या त्या मीडियममधनं नाही व्यक्त होऊ शकत, त्या मीडियमचं ते एक थोडंसं शॉर्टफॉल आहे, त्रुटी आहे असं म्हणायला लागेल. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला असं वाटतं की जेव्हा माझ्या अंगिक भाषेवरती माझं पूर्ण प्रभुत्व येईल आणि मला असं वाटेल की एक थीम
मी माझ्याच स्वतःच्या उर्मीतनं साकार करू शकते, तेव्हा तसं करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. पण त्याची भाषा आहे ना, ती भाषा अभिजात राहिली पाहिजे. आणि ती अभिजातता राखून काहीतरी ऑफ ट्रेडिशन असं करणं हा माझ्या पिढीसमोरचा आणि माझ्या पुढच्या पिढीसमोरचा चॅलेंज राहिलेला आहे. मी एवढ्यासाठी विचारलं की तुम्ही लोक ज्या प्रकारची मेहनत करता, अफाट मेहनत करता, तुम्हाला रांगोळी कायमच्या दृष्टीने एक दुर्दैवी कला वाटते की 10-12 तास तुम्ही कष्ट करता आणि रांगोळी काढता, म्हणजे दुसऱ्या दिवशी एका पटकऱ्याने ती निघून जात. आणि त्याचा ॲप्रिसिएशन तुम्ही ज्या प्रकारे मेहनत करता ते तुम्हाला स्वतःला आनंद मिळतो हा एक बघतो. पण ते कशा प्रकारे त्यातलं सौंदर्य आहे हे लोकांपर्यंत सर्वसामान्य जायचं असेल तर तू आता मॉडेस्ट उत्तर दिलंस, हे ही गोष्ट ठीक आहे. परंतु तुमच्या लेवलला गेलेले जे कलाकार आहेत मनीषाचा इथं तुम्ही हे पुस्तक मंडळी आपण तर त्या लोकांनी पुढाकार घेऊन जर का हे कदाचित आणलं तर मला असं वाटतं की सर्वसामान्य लोक अगदी म्हणजे काय म्हणतात की ज्याचा नृत्याशी संबंध नाही आहे ना, मुलगी शिकल्यानंतर स्वतः शिकता असेल, त्यांना आणण्यासाठी हे उपयोगी पडत असं मला वाटतं. कारण मला त्या कलेविषयी खूप रिस्पेक्ट आहे, एक अभिजात कला आहे. पण त्याच्याबद्दल काही स्थित्यंतर झाली तर कदाचित हे होऊ शकेल असं मला प्रश्न पडला. थोडंसं याचं अजून पुढे उत्तर द्यायचं झालं तर विचार मोकळे व्हायला पाहिजे, कवाडं उघडायला पाहिजे. तर ते आता माझ्या म्हणजे मी आता माझ्या मुलींशी जेव्हा बोलते, अमृतानी एक अप्रतिम कविता हे केलेली आहे, स्टेज केलेली आहे, लक्ष्मण रेषा विमेन्स लिबरेशन असं इतकं सुंदर प्रेझेंटेशन आहे ते. तर तिच्याशी आता ती अमेरिकेत आली होती तेव्हा बोलताना मी हेच म्हणत होते की प्रिन्सिपली मला हे मान्य आहे की ट्रेडिशनच्या बाहेर काम व्हायला पाहिजे. माझ्या हातनं ते झालंय का? नाही. होईल असं वाटतंय का मला? नाही. कारण की मला इमोशन्स काय शब्द वापरू आता, कुठल्याही एथनिसिटी किंवा कल्चर किंवा जेंडर किंवा रिलेशन किंवा भाषा ह्याच्या पलीकडे जाऊन इमोशन्स लोकांपर्यंत पोचवायला आवडतं. म्हणून मी ठुमती चलत रामचंद्र करते, इंटरनॅशनल ऑडियन्स समोर ठुमती चलत रामचंद्र करते ते पोचतं. त्यांना काहीही घेणं देणं नाही की हा राम कोणता, ते जे दिसतं ते आई आणि छोट्या बाळाचं प्रेम आहे, त्यांना काही कर्तव्य नाही आहे रामाशी. त्यामुळे माझ्या तशा प्रस्तुतींमधनं मी मायथॉलॉजिकल रेफरन्सेस कमीत कमी करण्याचा प्रयत्न करते आणि आय वॉन्ट टू ब्रिंग इट डाऊन टू अ पर्सनल लेवल ऑन द लेवल ऑफ रिलेशन. राधाकृष्णामध्ये एक प्रियकर आणि प्रेयसी म्हणून काय घडत आहे तर कृष्णाने विसरून जाऊया आपण. तर बघणाऱ्या व्यक्तीला जर असं वाटलं की ओ येस माझ्या बाबतीत हे झालेलं आहे तर ते माझ्या दृष्टीने माझं मला ते हातात मिळतं. पण माझ्या मुलींना मी नेहमी असं सांगते की मी आता ओपन दृष्टिकोन ठेवण्यापर्यंत माझ्या पिढीने प्रगती केली, पुढचं काम तुमचं आहे. आता त्यांनी पुढचं काम करायला पाहिजे की जो हातात येईल तो करंट इशू डान्समधनं मांडण्याचं काम आणि त्या दृष्टीने साधनं मिळवणं किंवा स्वतःला इक्विप करणं हे पुढच्या पिढीने जरूर करायला पाहिजे. कुठलाही आपण प्रोफेशन जेव्हा निवडतो तेव्हा त्याची काही ठराविक पथ्य असतात तर ती म्हणजे विशारदच्या लेवलपासून किंवा अलंकारच्या लेवलपासून मुलींपर्यंत कशी पोहोचवावी, म्हणजे हे सगळं आता तुम्ही जे म्हणताय ते त्यांना इझिली कळेल आणि ते अजून काय म्हणतो आपण अजून इझिली ते ऍक्सेप्ट करून ते सगळं करू शकतील. तर ती जी काही फोर व्हॅल्यूज आपल्याला या प्रोफेशनमधनं घ्यायला पाहिजे म्हणजे आम्ही कदाचित पोचवायला पाहिजे ते कोर व्हॅल्यूज हा खूप डीप विषय त्या तिथपर्यंत मी पोचायचा प्रयत्न करीन. या विषयावरती मी आधी कधी बोलले नाही आहे पण मी तरी ट्राय करीन आणि मला खूप मदत आहे. पण आपण अगदी साध्या लेवलपासून सुरुवात करूया की आम्हाला लहानपणी हिल्स घालायला अलाउड नव्हतं. आई म्हणायची की डान्सरने हिल्स नाही घालायच्या कारण आधीच आपण पाठीचा कणा आणि पाय याला इतकं अब्युज करत असतो तत्काळ म्हणून त्याच्यावरती हिल्स नाही घालायच्या. एकदा मी ट्रेकला गेले, हट्ट करून ट्रेकला गेले
मी परत आले ना तर माझ्या पायावरती प्लिस्टर्स झाले होते, कारण मला ते शूज घालायची सवय नव्हती. आई म्हटली, आणि त्याच्यानंतर जवळपास एक महिना मला घुंगरू बांधता येत नव्हते, कारण मला ते हाय शूज मी घातले होते आणि अँकल्सच्या आजूबाजूला खूप लागलं होतं. तर आई म्हटली बघ हे केवढ्याला पडलं, म्हणजे एक महिना रियाज गेला म्हणजे एक वर्षाची मेहनत वाया गेल्यासारखंच आहे ना, एक महिना रियाज नाही करता आला म्हणजे. किंवा झाकीरबाई सांगतात की आब्बाजी त्यांना कधीही क्रिकेट खेळू द्यायचे नाही, झाकीरबाईंना क्रिकेटचं अतिशय वेड होतं, त्यांना त्यांचे वडील क्रिकेटचा बॉल हातात घेऊ द्यायचे नाहीत, कारण ते म्हणायचे तुझं बोट चुकून तुटलं तर काय करायचं. तर प्रत्येकच कलेमध्ये आणि प्रत्येक प्रोफेशनमध्ये काही पथ्यही पाळायला लागतात. जसं की आता आमच्या लहानपणी हा टॉपिकच नव्हता, कारण असे स्टायलिश हेअरकट नसायचे, पण आता मुलींना सांगतो की तुम्हाला डान्स करायचा आहे ना, छोटे बँग्स कापायचेच नाही, इट इज नॉट अलाउड. तुमचे केस हे व्यवस्थित मागे टिनअप होणे इतके पाहिजेतच, आणि तुम्हाला प्रोग्राम करायचे असतील तर तुम्हाला स्ट्रीक्स हायलाइट्स वगैरे हा तुमचा विषय नाहीये, बंद करा हा विषय, हे तुमच्या बाबतीत होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की ही जी पथ्य आहेत ना, तर ती दागिने असल्यासारखी मिरवता आली पाहिजे आपल्याला. म्हणजे मला याच्यात प्राऊड वाटलं पाहिजे की मी क्लासिकल डान्सर आहे म्हणून मी एका सर्टन तऱ्हेनीच ड्रेसअप होऊन फंक्शन्सला जाते, किंवा मी हिल्स घालत नाही कारण माय प्रोफेशन डझंट अलाउ मी टू डू दॅट. आय एम सो प्राऊड टू से दिस इज अ प्रिव्हिलेज. मला असं वाटतं एखादी गोष्ट मी अमुक कारणासाठी करत नाही आणि ते कारण इतकं महत्वाचं आहे माझ्या आयुष्यामध्ये, ही एक फार यू हॅव टू फील प्राऊड अबाउट इट. हा तर आता आपण कोर व्हॅल्यूजकडे येऊया. तो प्रश्न खूप डीप आहे आणि मला असं वाटतं की त्याचं जे उत्तर आहे ना, तर ते शिष्यांपेक्षा जास्ती गुरूंसाठी, म्हणजे शिक्षकांसाठी. ते एका माझ्या तुमच्यामध्येच माझी एक छोटी मैत्रीण बसली आहे आणि तिला मी एकदा सांगितलं होतं की आपल्या गुरूंचं अंधानुकरण नाही करायचं, म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंच्या दोषांसकट त्यांच्यासारखं नाही व्हायचं आहे. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी दोष असणार आहेत, तुमच्यात आहेत माझ्यात आहेत. एक माणूस म्हणून मी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा मला कुठेतरी, कितीही मी लहान असले किंवा कितीही कलाकार म्हणून छोटी असले, तरी मी त्या समोरच्या व्यक्तीला ॲसेस करू शकते आणि मला कळतं की हे असं अमेझिंग आहे, हे असं नाही पाहिजे किंवा हे जरा वेगळं पाहिजे. तर म्हणून मला असं वाटतं की कलाकार तुमच्या गुरुच्या गुणदोषांसकट त्यांची कॉपी व्हायचा प्रयत्न करू नका. तुमच्या गुरुकडनं तुम्हाला काय शिकायचंय हे बरोबर मनाशी ठरवा, आणि काय नाही शिकायचंय हे सुद्धा ठरवायची वेळ देव न करो, तुमच्यावरती ती यायला नको वेळ, पण आपण सजग राहायला पाहिजे त्याच्यासाठी. माझी एक विद्यार्थिनी आहे, तर चांगलीच तयार आहे आता, तिचे क्लासेस आहेत. ती म्हणजे हा किस्सा मी एवढ्यासाठी सांगते की कोर व्हॅल्यूशी त्याचा फार जवळचा संबंध. ती त्या टिपिकल वयात होती. एकदा मी क्लास संपवून घरी चालले होते तर प्रभात रोडच्या एका गल्लीमध्ये मी तिला तिच्या मित्राबरोबर पाहिलं आणि ते स्कूटरवरती तो बसला होता आणि ती उभी होती किंवा असं काय, इट वॉज क्वाईट इंटिमेट. तर मी तिला दुसऱ्या दिवशी सांगितलं की हे बघ तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन बसा, किंवा तुम्ही तुमच्या घरात बसा, किंवा तुम्ही लायब्ररीत बसा, पण रस्त्यावरती तुम्ही का टाइमपास नाही करायचा, कारण तू आज 50 मुलींना शिकवतेस, तू असिस्टंट टीचर आहेस आपल्या क्लासमध्ये, पण त्या 50 मुली तुझ्याकडे त्यांची ताई म्हणून बघतात. त्यातल्या एकीने जरी तुला ह्या अशा ठिकाणी पाहिलं तरी तिला असं वाटेल की हे असं केलेलं चालतं, आणि असं नाही वाटलं पाहिजे. म्हणजे मला वाटतं की कोअर व्हॅल्यूजची सुरुवात ही इथनं होते की क्लासिकल आर्टिस्ट म्हणून यू बिलॉंग टू अ मायनॉरिटी अनफॉर्च्युनेटली, पण इट्स अ व्हेरी प्रिव्हिलेज्ड, अ व्हेरी रिच कम्युनिटी इन टर्म्स ऑफ व्हॅल्यूज. आपण प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठेही जाऊन काहीही करतो तर आपण ह्या पूर्ण लेगसीला, पूर्ण ट्रॅडिशनला रिप्रेझेंट करतो. आणि जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करतो किंवा जे नाही केलं पाहिजे असं काहीतरी करतो, तेव्हा लोक म्हणतात, हे फार महत्त्वाचं आहे मी बोलते,
लोक म्हणतात की कलाकार असेच असतात. लोकांचं म्हणत आहे की ही व्यक्ती अशी आहे. लोक इतकं जनरलाइज लेबल करतात म्हणून आपण फार काळजीपूर्वक खूप काटेकोरपणे समाजामध्ये वावरणं आणि आपल्या कृतींचा किंवा आपल्या इंटेन्शन्सचा थोडासा सतर्कपणे अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे. आता ह्याच्यातनं मी तुम्हाला कितीतरी मेसेजेस दिले ह्या एका ह्याच्यातनं की तुम्ही काय केलं पाहिजे आणि तुम्ही काय नाही केलं पाहिजे. म्हणजे नेहाच्याच बाबतीत मला आठवत आहे की एकदा मी तिला म्हटलं होतं की नेहा तुझा रिंगटोन बदल, कारण हा क्लासिकल डान्सरचा रिंगटोन नाही असू शकत. दिसकॅन बी रिअली रॅडिकल, म्हणजे आय ॲक्सेप्टेड की हे रॅडिकल आहे खूप. कदाचित एवढं मी रॅडिकल असायची काही गरज नव्हती त्यावेळेला, पण मला असं म्हणायचं होतं की आपण स्वतःला ग्रूम करण्यासाठी एखाद्या चक्रात असणं गरजेचं आहे. तुम्हाला हेही आवडतंय, तुम्हाला तेही आवडतंय, तुम्हाला तेही आवडतंय, तुम्ही नाही तितक्या इंटेन्सली ते करू शकणार. म्हणून ते करू शकण्यासाठी अनेक गोष्टी बाजूला करण्याची तुम्हाला गरज आहे आणि फोकस करण्याची गरज आहे. मग पुढे एकदा ते साध्य झालं 20-25 वर्षाच्या मेहनतीनंतर की पुढे सगळं आयुष्य ट्राय आउट करायला इतर गोष्टी. तर अशा तऱ्हेने मला वाटतं की आपला फोकस आपण ठेवायचा